नमस्कार, मी प्रियंका धारवाले. एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कडधान्य खा आणि निरोगी राहा. केंद्राचा निर्णय, 2030 पर्यंत 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण. अग्निशमन दलाच्या 7 वाहनांचे निर्लेखन. नवी मुंबईतील रेल्वे स्थानकं येणार प्रकाशात. आरटीई कायद्याअंतर्गत नवी मुंबईत 1860 प्रवेश. उद्या तिन्ही मार्गांवरती असणार आहे मेगा ब्लॉक. संतुलित आहार असेल तर आरोग्य उत्तम राहते आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहारामध्ये कडधान्य खाणं फार महत्वाचं असतं. उत्तम आरोग्यासाठी मोड आलेले धान्य खायलाच हवीत. मोड आलेल्या धान्यांमध्ये क आणि ब ही जीवनसत्व असतात. फायबर आणि प्रथिन मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. मोड आलेले कडधान्य आपल्या रक्तातल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतात. याचाच फायदा अर्थात हृदयाला होतो. वजन कमी करण्यासाठी मोड आलेले धान्य उपयुक्त ठरतात. वजन नियंत्रित राहिलं की मधुमेह, उच्च रक्तदाब, नैराश्य अशा व्याधींना अटकाव होतो. मोड आलेले धान्य केसासाठी उपयुक्त आहेत. यामुळे केसांना चमक तर येतेच, त्याचबरोबर केस वाढतात आणि मजबूत होतात. हे अन्न पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. यामुळे कडधान्य आपल्या आहारात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खा. फक्त मूग, मटकी, वाल, काळे वटाणे अशी कडधान्य नाहीत तर सोयाबीन, राजमा, विविध डाळी यांना मोड आणून त्यांचा आहारामध्ये समावेश करून आपल्याला निरोगी राहता येतं. कारण मोड आलेले कडधान्य म्हणजेच पोषण मूल्यांचा खजिनाच. त्यामुळे कडधान्य खा आणि निरोगी राहा. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत समग्र शिक्षा अभियानात शैक्षणिकदृष्ट्या विकासाकडे भर दिला जात आहे आणि त्यानुसार 2030 पर्यंत 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. देशातील 12वीच्या विद्यार्थ्यांना सन 2030 पर्यंत मोफत आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्धार केंद्र मनुष्यबळ विकास मंत्रालयानं तयार केलाय. समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत हा निर्णय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणालाही यात विशेष महत्व देण्यात आलं आहे. सन 2030 पर्यंत 12वीचे मोफत शिक्षण, विशेष विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाची सुविधा, शिक्षकांच्या प्रशिक्षणावरही विशेष भर, केंद्र सरकारकडून राज्यांना 60% निधी, 40% निधी राज्य सरकार उचलणार अशा मुद्द्यांचा समावेश मिशन 2030 मध्ये करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबई अग्निशमन दलातील जुन्या वाहनांचं होणार निर्लेखन. अकार्यक्षम झाल्यामुळे 7 वाहनांचं निर्लेखन करण्यासाठी महासभेची देखील मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबई महापालिका अग्निशामक विभागाअंतर्गत असलेल्या 4 केंद्रांमध्ये एकूण 28 वाहने असून त्यापैकी 7 वाहने वापर करण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे या 7 वाहनांचं नवी मुंबई महापालिका प्रशासनाने निर्लेखन करण्याचं ठरवलं आहे. याबाबतच्या प्रस्तावास महासभेची मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबई महापालिकेतर्फे ज्या 7 वाहनांचं निर्लेखन करण्याचं ठरलं आहे त्यामध्ये ब्रँडो स्कायलिफ्ट 52 मीटर, ब्रँडो स्कायलिफ्ट 32 मीटर, वॉटर टँकर, 2 फायर इंजिन आणि रेस्क्यू टेंडर या वाहनांचा समावेश आहे. ही सर्व वाहने वर्ष 1993 आणि 1994 मध्ये खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे सदरची वाहने 22 वर्षापेक्षा जास्त जुनी असल्यामुळं आणि सदर वाहनांच्या देखभालीवरील खर्च हा वाजवी खर्चापेक्षा जास्त असल्यामुळं साहजिकच या वाहनांची कार्यक्षमता कमी झाली आहे. कायदेशीरदृष्ट्या या वाहनांचा आयुर्मान देखील पूर्ण झाला असल्यामुळे या वाहनांचा योग्य त्या काळात अग्निशामक दलात वापर न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या वाहनांचं निर्लेखन मूल्य 14,55,000 रुपयांच्या घरात जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह प्रशांत मोरे, MVTV न्यूज. नवी मुंबईतील सर्व स्थानकांमध्ये लवकरच लखलखाट होणार आहे. गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी सर्व स्थानकांमध्ये LED दिवे बसवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरील स्थानके LEDच्या प्रकाशाने उजळून निघाल्यानंतर आता ट्रान्स हार्बर मार्गावरील अंधारलेले रेल्वे स्थानकातही लखलखाट होणार आहे. येत्या 2 महिन्यात नवी मुंबईतील सर्व स्थानकात जुने दिवे बदलून LED दिवे लागणार आहेत, अशी माहिती सिडकोकडून मिळते. नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकात अंधाराचा गैरफायदा घेतला जात आहे. चोऱ्या आणि अन्य गैरप्रकारचं प्रमाण देखील वाढलं आहे. LEDमुळे थोड्या प्रमाणात का होईना चोरांवरती वचक बसेल आणि विजेची देखील बचत होईल. सर्व रेल्वे स्थानकात CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत, मात्र तरी देखील अंधाराचा गैरफायदा भुरटे चोर घेतात. काळोखामुळे चोरट्यांचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत नाही. ऐरोली, वाशी, जुई नगर, सानपाडा, बेलापूर, पनवेल, तुर्भे आणि यामुळे या ठिकाणांवरून रात्रीचा प्रवास करणं धोकादायक ठरलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह प्रशांत मोरे, MVTV न्यूज. RTE कायद्याअंतर्गत नवी मुंबईत 1,860 निवड झालेल्या प्रवेशापैकी 1,270 प्रवेश शाळांमध्ये निश्चित झाले आहेत. RTE कायद्याअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 104 प्रवेश पात्र शाळांमध्ये 3,715 जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. ठाणे जिल्ह्याअंतर्गत नवी मुंबई कार्यक्षेत्रातून सर्वाधिक 14,860 पालकांचे अर्ज ऑनलाईन दाखल झाले होते. प्रवेशाची पहिली ऑनलाईन सोडत दिनांक 13 मार्च 2018 रोजी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यामधून सर्वाधिक 18,060 प्रवेशांची निवड नवी मुंबईमध्ये झाली. पालकांना दिनांक 14 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीमध्ये शाळांमध्ये प्रवेश घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. निवड झालेल्या प्रवेशांपैकी 1,270 प्रवेश शाळांमध्ये निश्चित झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक असण्याची वेळ आहे 11:10 ते 4:10 सर्वांनी याची नोंद घ्यावी. रूळ, ओव्हरहेड, वायर आणि सिग्नल यंत्रणेसह अन्य तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा या दरम्यान अप धीम्या मार्गावर ब्लॉकचं काम होणार आहे. हर्बरवरही कुर्ला वाशी अप आणि डाऊन, तर पश्चिम रेल्वे मार्गावर देखील बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळते. मेगा ब्लॉक असण्याची वेळ आहे 22 एप्रिल 2018 11:10 ते 4:10. हर्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्ग, तसेच मुलुंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावर आणि बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर अशा प्रकारे ब्लॉक असणार आहेत. याच पद्धतीनं उद्या तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक असणार आहेत, याची नोंद सर्वांनी घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.